Hi guys, welcome or welcome back to Samar Sisters. आणि इथे आमची फ्रेंड, माझी स्कूल फ्रेंड, जो तुम्हाला टायटल रीड करून समजलं असेल की आपण एक चॅलेंज गेम खेळतोय. नेव्हर हॅव आय एव्हर चॅलेंज जो आहे स्कूल एडिशन. हा, बिकॉज आम्ही सेम स्कूल आहे. ते तुम्हाला आम्ही सांगतो की बरं, आम्ही दोघी स्कूल टाइम्स पासून सोबत आहोत. कॉलेज आमचे वेगवेगळे झाले, बट स्कूल कोणत्या ग्रेड पासून होतो आपण सोबत? फोर्थ आय गेस. फोर्थ असो, सेकंड थर्ड मध्ये नाही, तू वेगळ्या टेन्शन मध्ये होती. मी स्टार्टिंग पासून ए मध्येच होती. सो तू कुठल्या तरी बी सी मध्ये होती आय गेस. बी होतो थर्ड फोर्थ मधून फोर्थ स्टँडर्ड मे बी आम्ही एकत्र होतो. आणि जेव्हापासून आम्हाला एक कळालंय की नाही, आम्ही फ्रेंडशिप आमची स्ट्रॉंग आहे, तेव्हापासून आम्ही सोबतच आहोत. म्हणजे बसलोय, बेंच पार्टनर आहोत आम्ही. की बोला यार, बोला म्हणजे तू बोल, इथं काय बोलू नाही शकत. तू बोल, सांग की कसं होतं आपण फोर्थ स्टँडर्ड मध्ये. फोर्थ स्टँडर्ड पासून आपली फ्रेंडशिप. त्याच्यानंतर आम्ही एकत्रच बसतो. दिव्या वगैरे, दिव्या वॉज द कॉमन पर्सन, लाईक तिच्यामुळे आपण. दिव्या ही माझी फ्रेंड होती. हा, तेच तुझी फ्रेंड होती. मग दिव्या माझी फ्रेंड झाली. फोर्थ मध्ये आपण निघी एकत्र होतो, त्याच्यानंतर कृतिका. हाटकोपर मुंबई राहायला गेली. बट फ्रेंडशिप आहे, शी इज कनेक्टेड आमच्या. आम्हाला आठवती अजून गुजराती होती. त्याच्यानंतर आपण एकाच बेंच वरती बसायचो. टीचर्स येऊन आपले सेपरेट सेपरेट करायचे, लिटरली आम्हाला सेपरेट करायचे. आणि भरपूर असे किस्से आहेत, ते तुम्हाला हळूहळू सांगून वेगवेगळे ब्लॉग्स करत राहू. मग त्यानंतर कॉलेज फेज झाला आणि त्याच्यामुळे आम्ही वेगळे झालो. आमचे पाथ एकदम चेंज झाले. तिचे कॉलेज फ्रेंड झाले, माझे कॉलेज फ्रेंड झाले. तेव्हा आमचं भेटणं नव्हतं फॉर अ कपल ऑफ इयर्स, लाईक फोर फाईव्ह इयर्स. हा, 4-5 इयर्स आम्ही अक्षरशः भेटलोच नाही कधी एकमेकांना. आणि त्यानंतर मग पुन्हा भेटलो आणि आता आहोत. आणि आता 24 तास एकत्र. जिम पार्टनर पण आहे आता ती. बेंच पार्टनर, स्कूल पार्टनर, जिम पार्टनर. वाव, नाईस. तर हा, असेच आता गेम खेळत खेळत आपल्या तुम्हाला एक एक सीन समजेल. सो लेट्स सोनल, तुम्ही विचार कराल आमचा दोघांचा गेम आहे. मग सोनल काय मध्ये करते आमच्या? मला ह्या लोकांनी क्वेश्चन सांगायला ठेवला आहे. मी क्वेश्चन रीड करणार आणि जर आम्ही म्हणजे ती गोष्ट आम्ही केली असेल स्कूल टाइम्स मध्ये, तर आम्ही घोट मारणार. तर आणि जर आय हॅव नेव्हर ला काहीच नाही. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. ओके, फर्स्ट क्वेश्चन. नेव्हर हॅव आय एव्हर फॉलन अस्लीप इन क्लास. स्लीप तर ऑब्व्हियसली. स्लीप तर मी पण करायची. ऑब्व्हियसली झोपतो. कुठल्या लेक्चरला जास्त झोपायचो? हिंदी. ट्रू ट्रू. सुनो, सेम सेम. मी पण हे लोक ज्या स्कूलमध्ये होते ना, तिन्ही बघितले. हे लोक ज्या स्कूलमध्ये होते त्या स्कूलला मी पण आहे. आणि टीचर्स पण सेम होते. थोडेसे काहीतरी चेंजेस टीचर्स मध्ये. मराठी हिंदीचे सेमच होते. हा, इंग्लिश इंग्लिश अजून पण त्याच आहे. सो म्हणून यांच्यासोबत मी रिलेट. आणि आपल्या स्कूलचे श्री वेलिंग्टन इंग्लिश स्कूल,
जे स्टुडंट्स जे आता स्कूलमध्ये जातात बिचारे ते पण आपले व्हिडिओ रिलेट करू शकतात आणि ते व्हिडिओ बघतात आपले. दे कॅन फील अस. हिंदी हिंदीच्या लेक्चरला ए काय काय बोलायचे सुनो आणि ए लड़की. आजारात उठून जायचो घरी मम्मी बोलायची नका जाऊ पण आम्ही जायचो. मी नाही मी रिझन्स द्यायची नेव्हर हॅव आय एव्हर चीटेड ऑन अ टेस्ट ऑर एक्झाम. हॅव नेव्हर. इतकी आळशी की मला कॉपी करायचं पण इतकं कंटाळ झोपून जायची. हिला अक्षरशः दाखवायचं की बर कॉपी कर बट ती नाही करायची आणि आम्ही एकत्र बसायचो लिटरली. तरी जाऊ दे मी कॉपी करायची पण ही कॉपी नाही करायची. मला माहित आहे खूप छान माहिती समोरच्या पेपर ए यार ते प्रिलियम्स मध्ये केलेलं. हा प्रिलियम्स च बोलते बोर्डच्या वेळेला कुठे आपण एकत्र होतो. प्रिलियम्स वेळेला असं एक्झाम्स मध्ये नव्हतं पण प्रिलियम्स ला टेन्थ ला केलं टेस्ट कारण की गाईज नो मी मधूनच टेन्थ क्लास पण सोडलेला. सीन होता वेगळा. मी क्लास पण सोडलेला आणि हॅलो को जेव्हा जायचे क्लासेसला तेव्हा यांच्याकडे मी घ्यायचे ते क्वेश्चन पेपर वगैरे आणि तेव्हा मी प्रिलियम्स पर्यंत टेन्थचा अभ्यास काहीच केला नव्हता म्हणून मग मला छाप मारायला लागायचे. लिटरली मी समोरचा अख्खा पेपर उचलायचे आणि समोर ठेवायचे. टीचर मध्ये असायचे अशी पाठी गेली की पेपर घ्या मग माझ्या सप्लिमेंटच्या खाली तिची सप्लिमेंट घ्यायची. आजची मुलांना प्लीज हे असं काही करू नका ऍटलीस्ट फॉर दिस पार्ट. नेव्हर हॅव्ह आय एव्हर काय बोलली मी नेव्हर हॅव्ह आय एव्हर बीन सेंट टू द प्रिन्सिपल्स ऑफिस. नेव्हर नेव्हर. असं छान गोष्टीसाठी की बरं हा कुठलं ते असतं ना इंटर स्कूल कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये जिंकलो की चॉकलेट तिला तर प्रिन्सिपल सरांनी खूप वेळा दिलंय. एक स्टुडंट सुद्धा नेव्हर हॅव आय एव्हर हॅड अ क्रश ऑन अ टीचर. स्कूल टाइम्स मध्ये तर नेव्हर. कॉलेज टाइम्स मध्ये माझं नेव्हर. माझं कधीच नाही होत. ही द कॉलेज टाइम्स ओके प्रोफेसर छान होते बोलायला पण छान होते भेटायला पण छान होते. एक विषय पण आमच्या स्कूल मध्ये एक विषय येऊन हाय करून जा हाय करून हाय. ओके नेक्स्ट क्वेश्चन. नेव्हर हॅव आय एव्हर बीन सस्पेंडेड फ्रॉम स्कूल. नेव्हर. एवढं पण काय मोठा कांड नाही केला. कांड नाही आम्ही फक्त मस्ती करायचो. मी मस्ती करायची आणि गपचूप असेल पनिशमेंट हिला तर शांत समजायचे. कृतिका आणि मला तर ओरडायच्याच म्हणजे वेगळं पण आम्हाला बसवायचे. हिची प्लेस तीच असायची आणि मी कांड करायची आणि गपचूप बसायची आणि आम्हा दोघींना वेगवेगळं बसवायचे. काय माहिती आमच्या तिघांमध्ये असं दिसतात की शरारती ये मासूम जो की बिलकुल नाही. ओके नेक्स्ट क्वेश्चन. नेव्हर हॅव आय एव्हर फॉरगॉटन माय होमवर्क. ऑलवेज ऑलवेज. मी आयुष्यात कधी होमवर्क केला नाही. फक्त माझ्या मम्मीने हा बघितला नाही पाहिजे. ओके नेक्स्ट क्वेश्चन. नेव्हर हॅव आय एव्हर बीन लेट फॉर स्कूल. ऑलवेज. आणि आम्ही लेट आता तेच सांगत होती ही तर लेट कारण की लेटच व्हायचं हिला. आम्ही दोघी लेट का व्हायचो कारण की आम्ही परफेक्ट टाइमवर निघायचो. हे लोक
यांच्याकडून तर अर्धा तासाबरोबर निघत असतील, कारण की अर्धा वेळ तर माणसं म्हणजे घाई घाई मम्मी शूजलेस, हा एक एक उचलायचं आणि शूजलेस मम्मी बांधायची, तुम्ही येईपर्यंत कधी कधी मी जेवत असायची किंवा मम्मी बांधायची, हा आणि मग प्रदक्षिणा घालायचो आम्ही स्कूलला, तिथे उभं राहायचो सब सिक्रेट बाहेर निघले आणि तिथे आम्ही थांबायचो, का थांबायचो जाऊ दे असंच टाइमपास करत, कारण यांच्याकडे टाइम होता. हा दुपारची स्कूल होती ना 12:30 मला तर कधीच दुपारची शाळा नाही भेटली, मला तर नेहमी सकाळची शाळा भेटली, मग मला 7 जायला लागायचं, आम्ही फुल फिरायचो आणि आम्हाला कोण सोडायला नव्हतं, आम्ही आमचंच सोडणं आणि घेणं होतं एकमेकांना. हे दोघं तर मला पण आठवते, मी लहान होते ना तर सगळे 1, 2, 3 असे तीन मैत्रिणी आम्ही होतो, हा 3-4 जणी यायचे हिला द्यायला, तेव्हाच मला समजेल का ही चालली आता का, आणि तेव्हा लोक बिचारे थांबायचे आणि ही तेव्हा एक चप्पल हिला अजून पण येत नाही शूज चे लेस बांधायला, मम्मी तेव्हा पण बांधत बसायची केस पण नाही, ते ही जेव्हाच बसायची आणि मम्मी केस बांधायची असं काही काही चालू असायचं आणि बिचारे लोक थांबलेले असायचे हिच्यासाठी. आणि चला नेक्स्ट क्वेश्चन, नेव्हर हॅव आय एव्हर डॅमेज द स्कूल प्रॉपर्टी. असं काही नाही, ते असं बेंच वर ते असं काही लिहायचं वगैरे तेच ना, डॅमेज नाही केलं, हा डॅमेज नाही, त्याला डॅमेज नाही बोलत, ओके ते फक्त आर्ट म्हणतात त्यांनीच केलेलं होतं आपल्याला जे भेटलं ते. नेव्हर एव्हर एव्हर लाईड टू माय पॅरेंट्स अबाउट माय ग्रेड्स, नेव्हर. घरच्या नव्हतं सगळं, पॅरेंट्सची जी मीटिंग व्हायची त्यातच पेपर लपवण्याचा. Never have I ever had a secret spot on campus to hang out with friends. जसं आधी तुम्ही म्हटलं तुमचा काय स्पॉट होता आहे, कुठला स्पॉट आहे शाळेच्या बाजूला, तो शॉप आहे ना, कुठला ते शॉप आहे ना तिकडे वडापाव टपरीच्या समोर ऑटो स्टँड आणि ती टपरी आहे ना पहिले स्टँडिंगला रोडला आपण जातो आणि तो पहिलेच लागतो ते खाली त्याचीच दुकान आहे, मग त्या खाली खालच्या साईडला खाली नाही तिकडे एक मंदिर पण मंदिर आहे होतं, मंदिर इज टू फार त्याच्या अगोदर नाही ते नाही मी बोलत आहे शिव मंदिर नाही मला नाही ते स्कूलच्या समोरचं मंदिर तिथे नाही टर्न मारतो आता जिमला जायला समोर जाताना मी नाक्ष. One eternity later. अच्छा तिथे एवढं हा मग स्कूलच्या समोर कसं उभं राहणार, स्कूलच्या समोर उभं राहिलं तर गेट जवळ पीटी सर असायचे ना आठवण घ्यायचे, त्याच्यानंतर तिकडे पण यायला 9-10 वेळेला ना सर बाहेर यायचे रोडवर बघायला की थांबलेत का, आम्हीच नाही थांबायचो असे भरपूर होते स्कूल मधलेच म्हणून यायचे सर. नेव्हर हॅव आय एव्हर फेल्ड अ क्लास. रिझन माहितीये तुम्हाला आय हॅव कॉपी, मी पण फेल झालेली आहे माझ्या स्कूल डेज मध्ये. ओके नेक्स्ट क्वेश्चन, नेव्हर हॅव आय एव्हर स्नक फूड्स ऑर ड्रिंक्स इन टू द क्लास. हॅव ऑफकोर्स, तुम्ही पण काय कराल, तुम्ही पण काय केलं असायला येत नक्कीच लेक्चर लपून खायचं आणि असं असं तोंडाला टीचर समोर असते का मग परत चिंगम पण. ओके, नेव्हर हॅव आय एव्हर बीन ऑन अ स्कूल स्पोर्ट्स टीम. स्पोर्ट्स टीम मध्ये आपण पार्ट केलंय, स्पोर्ट्स पर्सन तर होतो आपण. येस मी टू. नेक्स्ट, नेव्हर हॅव आय एव्हर हॅड अ क्रश ऑन अ क्लासमेट. माझं होतं क्लासमेट सिनियर होता
आणि सिनियर लोकांचा माझ्यावर पण होता. डिव्हिजन मधून नव्हता पण क्लासमेट मध्ये माझ्यावर होता सगळ्यांना. माझे क्लासमेट बघितले, दे आर नॉट फ्रेंड्स ऑफ माइन अस ऑफ अस, बट ते पण ऐकले करतील, त्यांना पण बसायला पाहिजे अशा गेम. बट अरे क्लास म्हणजे ते असंच असतं, ते दिसणं तेव्हा आपण डम्प असतो राईट, तेव्हा आपल्याला अक्कल नसते. हा आणि म्हणून ते बाकी क्रॉश मीन्स आय हॅव टू गो अँड प्रपोज एम ऑर लाईक माझा तो पाहिजे असं काही नसतं. इट्स लाईक वाव तो छान दिसतोय, वा छान दॅट इज क्रश. सो Never have I ever used my phone during class when I wasn't supposed to. हिने चाललेलं एकदा स्कूलमध्ये आणि तो घेऊन पण गेलेले टीचर पीटी सर. पीटी सरांना मळ्यात पकडलेला, सर फोन द्या. आम्ही पण पूर्वने आणलेलं तेव्हा पूर्वचा पकडलेला. आम्हाला तर सांगितलं पण नव्हतं फोन जमा केलाय. Never have I ever pretended to be sick to skip school. I have. We never. आम्हाला तर असं होतं की सुट्टी पण यायची ना संडे, देवर वेअर लाईक का सुट्टी आहे, आम्हाला स्कूलला जायचंय. आणि जेव्हा एकदम हेवी रेनफॉल व्हायचा ना तेव्हा पण आपल्याला असं सुट्टी जाहीर करायची आणि त्या अर्ध्यातून घरी रिटर्न जायचं, तेव्हा असं व्हायचं यार का. एवढं ना हे होत स्कूलशी प्रेम होत, स्कूल मधल्या आमच्या फ्रेंडशिप वरती आम्हाला प्रेम प्रेम होत. बट आम्हाला तसं जास्त नव्हतं, सो मला तर उद्या सुट्टी पाहिजे असायची. कारण की आणखीन एक गोष्ट, आम्ही क्लासेसला पण एक सेम होतो. नेक्स्ट क्वेश्चन, नेव्हर हॅव आय एव्हर बीन इन अ स्कूल प्ले ऑर म्युझिकल. या अशी का हे करते बिहेव की मला समजलंच नाही, आय एम फिलिंग डम्ब. म्हणजे आपण समजलं पण तिला टाइम समजलं. हा लाईक मी सध्या असं वाटतं मी इथे बसलीये बट माय माइंड इज समथिंग समवेअर एल्स, नॉट इन स्कूल. तू कुठे दुसरीकडे? हा शी इज राईट, दुसरीकडे शॉपिंग करते. तू शॉपिंग मध्ये? तर मग म्युझिकल म्हणजे स्कूलमध्ये प्लेज वगैरे असायचे, डान्स असायचे, त्यात ऑफकोर्स आम्ही पहिले असायचो डान्स. हे नाही केलं, हे नाही केलंय, हे काय डान्स होता आपले एक होतं ना कुठलं तरी. हा तुमचं होतं, आपल्याला जास्त करून ऍक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, हॅव यू एव्हर बीन इन अ फाईट ऍट स्कूल. चीयर्स टू ऑल द फाईट्स. कॅट फाईट्स पण झाले, बॉईजला पण मारलंय आम्ही. शेअर असं म्हणजे विचार ना करू असं की आम्ही गुंडे आहोत. वी वर गुंडीज, वी वर फीवर. आता फीवर येईल. वी वर हार्ड ऑन समवन. English words are sometimes very double. Forgetting me now. गरम होत तेच काय बोलत होती. हा सीप मारली 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 आवडलं तिथं संपलं नाही ना. ऍक्च्युली द सीन इज येऊ शकता आपण हार्श त्याच ठिकाणी जिथे काही चुकीचं व्हायचं आणि ते पण राईट थिंग साठीच आम्ही गुंडी होतो. बट म्हणजे कोणत्या मुलीशी कोण गैर गैर दुसऱ्यांसाठी नाही आमच्यासाठी मुली असं घेतलं होतं राईट थिंग. म्हणजे आम्हाला कोणी असं चुकीचं बोलायला की त्याला आपण म्हणजे आमच्या विदे ना ग्रुप कोणत्या मुलीसाठी कोणी काय केलं तर वी वर टेकिंग अ स्टँड टू इच अदर. म्हणजे काय करायचं मारायचं तुम्ही? मारायचं नाही.
एकालाच मारलं आणि लिटरली माझा म्हणजे सगळीकडे बेंचेस वरती कोमल कोमल वॉशरूम बॉईज टॉय ही वॉज क्रेझी अबाउट मी आणि आय वॉज झिरो इंटरेस्ट कम्प्लीट झिरो इंटरेस्ट म्हणजे काहीच संबंधच नाही आणि असा सीन होता सिनियरचा म्हणजे सिनियर्सची मुलं माझ्या मागे होते आणि त्यांच्या बॅचमेट मुली त्या मुलाच्या मागे होते आणि त्या मुली लिटरली आम्हाला म्हणजे त्यांना असं वाटायचं की ह्यांना आम्ही बंद म्हणजे काय बोलतात ते बोली करू हा म्हणजे थांबवून रस्त्यात बोलू आणि ह्या मुलींना पकडू तसं त्यांना वाटत होतं आम्ही लहान पण ते आम्ही कधी होऊन दिलं नाही कारण की त्या यायच्या आधीच आम्ही असं समोरून जायचो आज भेटले आणि लिटरली म्हणजे ते गर्ल्स वॉशरूमचं असायचं ना तिथे पण त्या म्हणजे भेटायचं सेम टायमिंग ब्रेक रिसेस टायमिंग असायचं ते स्कूलचं सांगतात ती क्वेश्चन विचारते तर मग त्यांना पण टू बी व्हेरी ऑनेस्ट त्यांना पण काही अक्कल नव्हती आम्हाला पण नव्हती अक्कल म्हणून त्यांचे जे सिनियर लोक मुलं जे मॅम मागे लागायचे आणि ते चॉकलेट बिकलेट द्यायचे लिटरली म्हणजे ते तशी VIP ट्रीटमेंट आम्हाला द्यायचे आणि असं पण ना आम्ही अर्धा लिटरली आम्ही खायचो आणि अर्धे मी घरी पण नाव नाही घेत बट आय रिस्पेक्ट हिम तेव्हा पण रिस्पेक्ट केली डेट तर नाही केलं टू म्हणजे ते खरं सांगते डेट नव्हती करत बट त्याला क्रश होतं म्हणून तो रोज स्कूल टाइम्स मध्ये म्हणजे एकाच सिनियर हा आणि त्याने खूप ट्राय मारले बट अनफॉर्च्युनेटली ही शी वॉज अ कम्प्लीट रेड फ्लॅग She wanted a red flag guy, not a green flag guy at that time. मला तर भाई कधीच नाही भेटला ना कधी कोणी रोज दिलं ना कधी कधी चॉकलेट ही गेव मी वॉच ऑल्सो त्या वेळेस पाठी लागून नाही दिले तसं नाही दिले मला पाठी लावून दिलं आणि ते आम्ही एन्जॉय केलं तर आणि फक्त चॉकलेट्सच नाही भरपूर गोष्टी भेटल्या तिला गिफ्ट्स अँड टू बी व्हेरी ऑनेस्ट मी ते म्हटलं तसं नकार होता सगळ्या मुलांना नकार होता कोणाला होकार नव्हता तरी पण ते एक स्वीट जेस्चर म्हणून हा त्यांचा ओके सो द थिंग इज की त्या मुलाच्या मागे त्याच्या क्लासमेट्स होत्या डिव्हिजन मधल्या मुली होत्या आणि एक नाही दोन दोन होत्या आणि आमच्या पण हा तीन तीन होत्या आमच्या पण एक सेम बॅचमेट बी डिव्हिजनची मुलगी पण होती त्या मागे आणि त्याच्यामुळे तो फाईट मग तुम्ही काय केलं ते सांगा काय केलं चॉकलेट काढले आणि असं पण नाही भेटणं पण नाही कसं चॉकलेट द्यायचं आणि हा ती मोमेंट तर सांगायला पाहिजे तो स्वतः कधी हाताने द्यायचा नाही तो इतर कोणत्या मुलाकडे पाठवायचा चॉकलेट हा आणि सांगायचं तिला दे आणि असं ब्रेक मध्ये पण येऊन जाऊन मग बेंचवर ठेवून जाणार असं सगळं करायचं कारण आपण तसे नव्हतो few moments later I have ever had a crush on someone who didn't go to my school of course obviously I was like oh my son either ashish he bande na nahi ki mala phone crush nahota mala pani ashish nahi ko tayar mala eh bande ho guys evdes ahet aajcha sathi questions ani ओके
बट तुम्हाला इन डिटेल आमची फ्रेंडशिप अजून जाणून घ्यायची असेल, आम्ही काय काय हिंदी केले आणि म्हणजे कशी कशी लाईफ मेमरी लाईफ, हा म्हणजे जसं आम्ही बोललो प्रदक्षिणा घालून जायचो, मग कुठे जायचो, काय 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 करायचं म्हणून करून देऊ. पूर्ण नाही देणार कारण की हिची पण मम्मी बघणार आहे, माझी पण मम्मी बघणार आहे, दोघांची मम्मी म्हणून धुतील फ्युचर इज लॉन्ग होईल तेव्हा. आणि तर न्यू व्हिडिओ आम्ही करू, हा ज्या तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन, आणि ते तुम्हाला बघायची असेल तर प्लीज कॉमेंट मध्ये सांगा की शिवानी आणि कोमल मिळून असे छान व्हिडिओ बनवा तुमच्या स्कूल लाईफ बद्दल, फ्रेंडशिप बद्दल. आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चव्हाण बाय.